मुंबई व उपनगराची लाईफलाईन असलेल्या लोकल सेवेचा प्रवास सुखकारक होण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने आराखडा तयार केला आहे. कसा असेल हा रेल्वे विकासाचा आराखडा ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि उपनगरातील प्रवाशांची जीवनवाहिनी असलेल्या लोकलचा प्रवास सुखद व गतिमान करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने आराखडा तयार केला आहे. आता मुंबई व उपनगरीय लोकल गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात येणार असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी बोलताना सांगितले. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबईचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी मुंबई लोकलने प्रवास करून प्रवाशांच्या विविध समस्या जाणल्या. मुंबईकरांना अनेकदा प्लॅटफॉर्मवर लोकलची वाट पाहत ताटकळावे लागते. दोन लोकलमधील अंतर 3 ते 4 मिनिटांचे आहे, परंतु अनेकदा दुसरी लोकल यायला वेळ लागतो. यातील तांत्रिक अडचणी दूर करीत तीनही मार्गावरील लोकलना कवच प्रणालीबरोबरच कंबाईन कम्युनिकेशन बेस ट्रेन कंट्रोल CBTC यंत्रणा जोडली जाणार आहे. त्यामुळे दोन लोकलमधील वेळेचे अंतर 180 सेकंदावरून 150 सेकंदावर म्हणजेच 2.5 मिनिटांवर येणार आहे. अशा प्रकारची प्रणाली लाभणारे मुंबई हे पहिलेच शहर ठरणार आहे. या प्रणालीमुळे येत्या 2 ते 3 वर्षात लोकल फेऱ्यांची संख्या दुपटीने वाढणार आहे. रेल्वेमंत्री म्हणाले की केंद्र सरकार भारतातील सर्व रेल्वे मार्गावर कवच यंत्रणा बसविण्याचे काम करत आहे, त्यामुळे रेल्वे अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. 350 नवीन AC लोकल सुरू होणार. मुंबई उपनगरीय रेल्वेवर 350 नवीन AC लोकल विकत घेण्यासाठी रेल्वेची निविदा तयार आहे. सध्या पश्चिम आणि मध्य उपनगरीय मार्गावर रेल्वेच्या 14 AC लोकल धावत आहेत. या लोकल प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आल्या होत्या. AC लोकलसाठी प्रवाशांचा प्रतिसाद चांगला असल्याने भविष्यात अतिरिक्त AC लोकल प्रवाशांना मिळणार आहेत. अश्विनी वैष्णव, रेल्वे मंत्री. लोकलच्या लाखो प्रवाशांना दिलासा. येत्या काळात मुंबई उपनगरीय सेवांवर कवच सोबत CBTC प्रणालीचे एकत्रीकरण करून ही नवीन यंत्रणा बसविण्यात येणार आहे. हा प्रयोग सर्वात आधी उपनगरीय रेल्वेवर करण्यात येणार असल्याने रेल्वे अपघात कमी होण्यासोबतच दोन गाड्यांमधील वेळ कमी करण्यास मदत होणार आहे. त्यामुळे उपनगरीय रेल्वे प्रवाशांना येत्या काही महिन्यात जास्त वेळ ताटकळत स्थानकावर थांबावे लागणार नाही.